आगीने 2000 क्विंटल कापूस जळून खा। मानवत पोरवाल जिल्ह्यामध्ये कापसाला आगीने अंदाजे 2000 क्विंटल कापसाचे नुकसान झाले आहे। ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली। मानवत शहरातील गुळण रस्त्यावरील पोरवाल जिनिंगमध्ये ओट्यावर असलेल्या कापसाने पेट घेतल्याने आग लागली आहे। काही क्षणातच पूर्ण 3 ते 4 हजार क्विंटल कापसाने पेट घेतला असून सुरुवातीला जिनिंगमधील कर्मचाऱ्यांनी कापूस वेगळा करण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात येत नव्हती। मानवत आणि पाथरी येथील अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले। दोन्ही दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। यामध्ये 1.5 ते 2 हजार क्विंटल कापूस जळाले नाही, अंदाजे 1.5 ते 2 कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे। 12वीचा निकाल जाहीर, परभणी जिल्ह्याचा 90% लागला निकाल। माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला। यात परभणी जिल्ह्याचा निकाल 90.42% लागला असून यावर्षीही मुलींनी बाजी मारल्याचे पुढे आले आहे। जिल्ह्यातील 23,185 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी अधिकांश मुली उत्तीर्ण झाल्या आहेत। या निकालामध्ये विज्ञान विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत आपला निकाल 97.13% दर्शविला आहे। यात 14,062 विद्यार्थ्यांपैकी 13,561 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। उन्हाळी भूमिकाढणी चालू, मात्र शेतकरी हैराण। सेलू तालुक्यातील हिसी शिवारात उन्हाळी भुईमुगाची काढणी चालू आहे। उन्हाचा पारा वाढत चालला असून तरी हिस्स्याला थोड्याफार शेंगा येतील या आशेवर उन्हाचा तमा न बाळगता महिला मजूर काम करीत आहेत। वादळाने उखडले सोलार पंप, विद्युत खांबही झाली आडवी। सेलू तालुक्यातील वारुळ कान्हेवाडी शिवारात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। दरम्यान वाऱ्यामुळे शेत शिवारातील विद्युत खांब, सोलार पंपही उखडून पडले आहेत। काही ठिकाणी शेताकड्यावरील पत्रेही उडून गेली आहेत। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। निराधारांना आता थेट बँक खात्यात मिळणार DBT द्वारे अनुदान। 30 मे पर्यंत लाभार्थ्यांनी जमा करावी लागणार कागदपत्रे। संजय गांधी निराधार व श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजनेचे अनुदान आता DBT मार्फत सरळ लाभार्थ्याच्या खात्यावर दिले जाणार आहे। यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, अपडेट आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक, आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे पाठवण्यात येणार आहे। संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या दरमहा मानधन आता DBT च्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे। त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाट्याकडे किंवा तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वयळ यांनी केले आहे। जिल्हाभरात मागील 1.5 वर्षात 120 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा। जालना जिल्ह्यात मागील 1.5 वर्षात 120 आत्महत्या झाल्या आहेत। यात सर्वाधिक 15 आत्महत्या या ऑक्टोबर 2023 मध्ये झाल्या असेल, तसेच नोव्हेंबर 2023 मध्ये 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। खरीप आणि रब्बी हंगामातील उत्पन्नावर परिणाम झाला आहे। मागील वर्षी खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांनी खासगी किंवा बँकाकडून कर्ज घेऊन पेरणी केली होती, मात्र कमी पावसामुळे उद्भवत झाले नाही। परिणामी शेतकऱ्यांच्या काहीच हाती काहीच न लागल्यामुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। अंबड तालुक्यात गाय म्हशींपेक्षा शेळ्यांच्या संख्येत झाली वाढ। गाय म्हशींपेक्षा बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात, मेंढी मात्र नगण्य। भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेती नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे। पूर्वी ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबाकडे किमान 10 जनावरे असायची, त्यात गायीची संख्या 5-5 असल्याने आता दिवसेंदिवस जनावरांची संख्या कमी होत आहे। शेतीची कामे यंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत, शिवाय जनावरांचे चारा पाणी शेण काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी बैल पाळण्याकडे दुर्लक्ष करत आहेत।